नमस्कार आदित्यवालीं म्हणून या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत फक्त हा उपाय रात्री झोपताना करा सर्दी खोकला पडसे पूर्ण बरे होईल मित्रांनो सध्याच्या वातावरण बदलामुळे तसेच सध्या वाढता व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे नेहमी मनामध्ये भीतीयुक्त वातावरण पाहायला मिळत आहे यामध्ये चुकूनही सर्दी पडसे घशाला खवखव खोकला आल्यास असे वाटते की मला आजार तर नसेल ना म्हणून बऱ्याच व्यक्ती पहिले काम करतात गरम पाणी पिणे परंतु काही व्यक्ती जास्त गरम पाणी घेतात ज्याद्वारे घशाला इन्फेक्शन होते ज्याद्वारे त्रास वाढतो म्हणून जेवढे गरम पाणी सहन होईल असेच पाणी प्या यासोबतच अशा भीतीयुक्त वातावरणामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे इम्युनिटी पॉवर म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी या असंख्य कार्य तुम्ही घेत असाल परंतु काडे घेताना दोन वेळेस दिवसातून घ्या कोणताही काळात जास्त प्रमाणात घेतल्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढते इतरही त्रास होण्याची शक्यता असते आजच्या उपायामध्ये कोणताही काळा न घेता उपाय करणार आहोत अशा या खात्रीशीर उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा गरजू व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा या उपायासाठी आपणास पहिला पदार्थ लागणार आहे सर्वत्र उपलब्ध होणारा ओवा असंख्य आजारावर रामबाण काम करतो या ओव्यामधील लोह कॅल्शियम पोटॅशियम आयोडीन केरोटीन हे घटक यासोबतच ओव्यामधील मधील थायमॉल या जंतुनाशक घटकामुळे वातावरण शुद्ध होते व्हायरल इन्फेक्शनचा कोणताही त्रास असो तो कमी होण्यासाठी ओवा अत्यंत फायदेशीर असतो म्हणून या उपायासाठी आपल्याला ओवा साधारणत अर्धा किंवा अर्धा चमचा किंवा चिमुटभर ओवा लागणार आहे असा हा ओवा बारीक केल्याच्या नंतर दुसरा एक पदार्थ यासाठी लागणार आहे आपण सहज उपलब्ध होणारे वेखंड प्रत्येक आयुर्वेदिक स्टोअरला किंवा किराणा स्टोअरलाही सध्या वेखंड पाहायला मिळत आहे असं हे वेखंड लागणार आहे वेखंड यासाठी अत्यंत रामबाण ठरतं यामध्ये असणारं उडनशील तेल एकोरिन टॅनिन आणि खूप प्रमाणात असणारं अँटीबॅक्टेरियल घटक ज्याद्वारे छातीतील कप मोकळा होण्यासाठी तसेच डोकेदुखी सर्दी कमी होऊन नाक मोकळे होण्यासाठी वेखंड अत्यंत उपयुक्त ठरतं अशा या उपायासाठी साधारणत एवढा वेखंडचा सा तुकडा आपल्याला यासाठी लागणार आहे हा तुकडा जे साहित्य असेल त्या साहित्यामध्ये एकदम बारीक करून घ्या असं हे, हे, हे वेखंड आपल्याला बारीक केल्याच्या नंतर आपण जो नेहमी हातरमाल वापरतो आपल्या खिशामध्ये नेहमी असतो या हातरुमाला कोपऱ्यावरती आपल्याला हे जे वेखंड आहे हे वेखंड यामध्ये टाकून द्यायचं आहे यानंतर आपण या अगोदर जो ओवा बारीक केलेला आहे तो ओवाही यावरती आपल्याला टाकून द्यायचा आहे असे हे, हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्याच्या नंतर हा जो हातरुमाल आहे हा हातरमाल याची पोटली बना चांगल्या प्रकारे ही पोटलीतील जे घटक आहे ते खाली न पडण्यासाठी तुम्ही दोऱ्याच्या मदतीने याला चांगल्या प्रकारे गोल याला बांधून घ्या आणि हाच हातरुमा नेहमी खिशात ठेवा ज्याही व्यक्तींना सर्दी पडसे खोकला आहे डोकं जड आहे अशा व्यक्तीने याचा वाज घ्या या दोन्ही पदार्थांचा एकत्रित केल्याच्या नंतर खूप चांगला रिझल्ट आहे तुम्ही करून पहा याने डोकं दुखीचा त्रास बंद होतो नाक नेहमी मोकळे राहत छातीतील कप ही मोकळा होण्यासाठी अत्यंत फायदा होतो तसेच छातीतील कप मोकळा होण्यासाठी ओवा चिमोटभर घ्या याच ओव्यामध्ये आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे जे मीठ आहे हे मीठ घ्या ते मीठ यावरती टाका आणि हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्याला संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर थोडंसं तोंडामध्ये टाकायचं आहे परंतु हे घेण्याच्या अगोदर आपल्याला कोमट पाणी एक ग्लास घेणं गरजेचं आहे जेवणानंतर हा उपाय करायचा आहे हे तोंडात टाकल्याच्या नंतर लगेच याचा रस गिळू नका तुम्हाला तिखट किंवा खारट लागण्याची शक्यता असते थोडं सावकास सावकास थोडंसं चावून त्याचा रस गिळत राहा छातीतील कसल्याही प्रकारचा कप याने मोकळा होतो तुम्हाला एकदम तुमची छाती मोकळी झाल्यासारखी वाटेल श्वासासंबंधी घशाचे आजार याने कमी होत तसेच ज्यांना पोटामध्ये सतत गॅस निर्माण होतो पोट साफ होत नाही त्यांनाही या ओवेने अत्यंत फायदा होतो असा हा ओवा आणि ही जी पोटली तयार केलेली आहे ही पोटली चांगल्या प्रकारे दोन्हीने बांधून ही नेहमी खिशात ठेवा पहा कसल्याही प्रकारचा सर्दी पडसे खोकला व्हायरल इन्फेक्शनचा धोका या उपायाने अत्यंत कमी होतो रात्री उपाय करा सकाळी तुम्हाला एकदम मोकळे वाटेल हा उपाय करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद